निवडून आल्यानंतर त्यांनी कुठं कामं केली ते मला एकदा दाखवावं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मुळातच हा नट आहे आणि नाटकी नाटक कसं रंगवायचं हे फक्त त्यांच्याकडनं शिकावं. त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. ते म्हणतील त्यावेळेला या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बसायला तयार आहे आणि त्यांनी सांगावं. आज ते सांगतात. मग आमच्याकडं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या अनेक बैठका झाल्यात. त्याच्यात त्यांचं नाव होतं. ते किती वेळा आलेत की ज्या दिलीप मोहितीने रात्रीचा दिवस केला, निवडून आणलं, त्याला कधी घोडभर चहा पाजलाय, त्याला कधी घरी बोलवले, त्यांच्याशी कधी चर्चा केली, कधी मतदारसंघात आलात. ते मुळातच समाजसेवक नाहीचे आहेत, ते एक ॲक्टरच आहेत. आणि तसंच त्यांचं वागणं, तसंच त्यांचं बोलणं, तसंच त्यांचं राहणं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही. मग नेमका गद्दार हा शब्द ते कोणाकरता वापरतात आणि त्यांनी ती किती वेळा केली ते तरी एकदा त्यांनी सांगावं आणि मग दुसऱ्याला गद्दार म्हणावं. असं आहे. लोकांचं ठेवाय आपलं ठेवायचं जागून आणि लोकांचं बघायचं वाकून आढळला हे 100% खासदार होतील आणि होतीलच. मग कोणी किती जोर लावू द्या, कोणी किती भाषणं करू द्या, कोणी किती मीडियावर काय त्यांना चालवायचे चालू द्या. भरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पण आहे. 2 टप्पे मतदान झालेलं आहे आणि आता 3र्या टप्प्याची वाटचाल सुरू झालेली. प्रचारच्या जी तो प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. मी आहे हाय वोल्टेज असा मुकाबला होतोय तो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. त्या प्रचारामध्ये मग्न असलेले राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितीजी मला दिसले. त्यांची थोडी वेळ घेतलेली आहे. तुमचं स्वागत आहे लेट्स अप मराठीमध्ये. सध्या कसा सुरू आहे प्रचार आणि कशी रणनीती तुमची प्रचाराची? आपल्याला सांगितलं पाहिजे की आमचा जो प्रचार आहे तो घराघरापर्यंत आहे आणि 365 दिवस आमचा डायरेक्ट जनतेशी संपर्क आहे. फक्त प्रचाराच्या वेळेला आमचा मतदारसंघाशी संबंध आहे किंवा लोकांशी संबंध आहे असं अजिबात नाही. आम्ही रोजच लोकांच्यामध्ये आहोत. त्यामुळं कधीतरी जाणं, प्रचार करणं, प्रसिद्धी देणं आणि मीडियामध्ये जाणं असले प्रकार आम्हाला करावे लागत नाही. मी 365 दिवस लोकांना बांधिले. एकही दिवस असं नाही की लोक मला भेटत नाही, माझा दरबार भरत नाही, मी लोकांचे प्रश्न सोडवत नाही. त्यामुळं माझी जनतेशी नाळ ही रोजची जुळलेली आहे. कधीतरी नाही, मी 5 वर्षांना एकदाच लोकांच्या समोर जात नाही, मी रोजच लोकांच्या समोर जातो. त्यामुळं प्रचार जर तुम्ही म्हणाल तर मी काय करतो, लोक काय करतात, याचं रोजचा अपडेट मला असतो. आदरराव पाटील असतील, तुमच्यातले काही वादाचे मुद्दे काही अजून बाकी राहिलेले आहेत का? वादाचा मुद्द्याचा विषय असा होता, ते त्यांच्या पक्षाकरता काम करायचं, मी माझ्या पक्षाकरता काम करायचं. त्यांच्या पक्षाची विचारसरणी वेगळी होती, माझ्या पक्षाची विचारसरणी होती वेगळी होती. त्यामुळं आमच्यात जे मतभेद होते ते काय वैयक्तिक स्वरूपाचे मतभेद नव्हते, आमच्यामध्ये वैचारिक स्वरूपाचे मतभेद होते. आज ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले त्याचा अर्थ त्यांनी राष्ट्रवादीच्या जी आमची वैचारिक भूमिका ती स्वीकारलेली आहे. तर त्यांनी आमची भूमिका स्वीकारली असं आमच्यातला वाद मिटला. तुमच्यातला वाद जरी मिटला असला तरी कार्यकर्ते एकत्र येऊन एक दिलाने काम करतील असं तुम्हाला वाटतं का? मुळामध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे की शिंदे सेनेमधनं आढळांच्या बरोबर येणाऱ्याची संख्या फार कमी आहे. त्यामुळे त्यांच्यातून आमच्यात वाद होण्याचा प्रश्न अजिबात येत नाही. राहता राहिला प्रश्न की जे आता BJP काही लोक आहेत, शिंद्यांच्याकडे काही लोक आहेत, ते मुळातच राष्ट्रवादीचे आहेत. आमच्यामध्ये काही मतभेद झाले म्हणून ते तिकडे गेले. मुळातच आम्ही सगळे एकच होतो आणि आता ह्या सगळ्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो. त्यामुळं आमच्यात असे काही टोकाचे मतभेद अजिबात नाहीत. खेडमधून आढळराव पाटलांना कितीचा लीड मिळेल, कितीचा लीड तुम्ही मिळवून द्याल असं? एक साधं सोपं गणित असं आहे की मागच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला 2014ची निवडणूक केली त्यावेळेला खेड तालुक्यानं त्यांना 2 लाख ते 1.5 लाखाचं मताधिक्य दिलं होतं. ते तोडून मागच्या वेळेला आम्ही 7.5-8 हजाराचं मताधिक्य हे अमोल कोल्यांना दिलं होतं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली. आमचं म्हणणं असं की आज प्रत्येक गावामध्ये आम्ही 70-80% आसपास आहोत. त्यामुळं आमचं जे मत आहे, मग आमचं जे लीड आहे ते 1 लाखाच्या आसपास नक्की असणार आहे. नक्की खेडमधून आणि इतर पूर्ण लीड किती असू शकतो? साधारणतः जर सगळ्या ठिकाणचा विचार केला तर 3 लाख मताच्या पुढे मताने निवडून येतील. तुम्ही असं वारंवार बोलत असताना म्हणता की अमोल कोल्हेंनी चहाही पाजला नाही कोणाला, नेमकं काय अर्थ या टीकेचा? मी जे बोलतो ते सत्य परिस्थितीवर आधारित बोलतो. अमोल कोल्हेंची आमची ओळखसुद्धा नव्हती.
पक्षानं निर्णय घेतला त्यांना उमेदवार द्यायचे. आम्ही एक ब्रशब्द बोललो नाही. पक्षानं सांगेल तो आदेश पाळला नाही. आम्ही त्यांच्या कामाला लागलो. जीव तोडून काम आम्ही केलं. त्यांनी एकही कार्यकर्त्याला एक रुपयासुद्धा दिला नाही. दिला असेल तर त्यांनी सांगावं. आम्ही आमचेच पैसे खर्च केले. आम्ही रात्रंदिवस त्यांचा प्रचार केला. त्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये ते कित्येक गावात येऊ शकले नाही. 60-70 गावामध्ये ते आलेच नाही. तरी लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून मतदान केलं. आणि नंतरच्या 5 वर्षामध्ये सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही त्या गावात जायला. असं एकमेव खासदार मी पाहिल किंवा निदान निवडून आल्यानंतर लोकांचे आभार मानायला तरी त्या गावात गेला पाहिजे किंवा मी नाही आलो तरी तुम्ही मला निवडून दिलं तेवढेसुद्धा मनाचं मोठेपण त्यांनी दाखवलं नाही. त्या लोकांना भेटले नाही. त्या पलीकडे त्यांचं एक कामसुद्धा त्यांनी केलं नाही. अमोल कोल्ह्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी एकदा समोरासमोर बसावं. आणि आज ते ज्या गप्पा करतात नॅशनल हायवे रेल्वे मुळामध्ये लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला त्या जे ते जे सांगतात त्याची काही निश्चितपणानं काही उपयोग नाही. आता तुम्ही एकत्र काम केलेलं एकसंघ राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सोबत होता त्यावेळेसचा त्यांचा कसा वावर होता मतदारसंघामधील? ते तर असाही दावा करतात की सर्वाधिक कामं या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून झालेले आहे. वस्तुस्थिती नेमकी काय? तुम्ही जुने मित्र होते त्यांचे. ऐका, एक तर माझी त्यांची पूर्वी खासदारकीच्या अगोदर कधी मित्री नव्हती. ते आमचे खासदार म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी कुठं कामं केली ते मला एकदा दाखवावं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मुळातच हा नट आहे. आणि नाटकी म्हण नाटक कसं रंगवायचं हे फक्त त्यांच्याकडनं शिकावं. त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. ते म्हणतील त्यावेळेला या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बसायला तयार आहे. त्यांनी सांगावं. आज ते सांगतात. मग आमच्याकडं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाच्या अनेक बैठका झाल्यात. त्याच्यात त्यांचं नाव होतं. ते किती वेळा आलेत, काय सूचना त्यांनी केली, त्याच्यामध्ये काय त्यांचं योगदान आहे. आज लोकांना ते खोटं सांगतात, खोटं पटवतात, भावनिक आव्हान करतात. जर ते खरोखर शेतकऱ्याचे पुत्र असते तर त्यांनी सांगावं ना की आजच कांद्याचा प्रश्न निर्माण झाला का? गेल्या 5 वर्षात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये दुधाचा प्रश्न निर्माण झाला नाही. असे अनेक गेले अनेक वर्ष ते प्रश्न होतात. त्यावेळेला किती मोर्चे काढले, त्यावेळेला काय किती आंदोलनं केली, त्याच्याकरता किती बैठका घेतल्यात, ह्या होते कुठं? जर आम्हालाच सापडले नाही तर लोकांना सापडायचा प्रश्न येतच नाही. आणि मी जे बोलतो ते सत्य आहे की त्यांनी सांगावं की ज्या दिलीप मोहितीने रात्रीचा दिवस केला, निवडून आणलं, त्याला कधी घोटभर चहा पाजलाय, त्याला कधी घरी बोलवले, त्यांच्याशी कधी चर्चा केली, कधी मतदारसंघात आलात, कधी उलट्या त्यांनी आमच्या तक्रारी केल्या. आम्ही त्यांना म्हणायचं आहोत लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता तुम्ही या मतदारसंघामध्ये. लोकांच्या काय अडचणी आहेत? कोरोनाच्या कालखंडामध्ये ते डॉक्टर असताना फिरकले नाही. अरे एखाद्या माणसं डॉक्टरांनी एक मोठं कोविड सेंटर काढलं असतं, लोकांना दिलासा दिला असता, स्वतः काम केलं असतं. ते मुळातच समाजसेवक नाहीच आहेत. ते एक ॲक्टरच आहेत. आणि तसंच त्यांचं वागणं, तसंच त्यांचं बोलणं, तसंच त्यांचं राहणं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही. तुम्ही त्यांचा ॲक्टरचा उल्लेख, नटाचा उल्लेख आता 2-3 वेळेस केला, तक्रारीचा उल्लेख केला. तुम्ही कधी अशी वरिष्ठांकडे तक्रार केली का अमोल कोल्हेंबद्दल? येस, मी मीडियाच्या माध्यमातून बोललो आहे. त्यांना वरिष्ठांना सांगितलं हा माणूस कधी येतच नाही, लोकांचे प्रश्न सोडवत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी एवढंच सांगितलं की ठीक बा नवीन आहे, सांभाळून घ्या, त्याच्या मालिका आहेत आणि बोल काय, पक्षाला त्याचा उपयोग होतो. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी सहन केल्या. त्याची तक्रार केली नाही असं काय? पक्षाला पण उरले म्हणजे फायदा झाला ना. हा, एक गोष्ट अशी आहे त्यांची फक्त भाषणं. आणि आता तुम्ही मला सांगा की वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड असेल तर ते वक्तृत्व शोभत. यांचं नुसतं वक्तृत्व आहे, कर्तृत्व शून्य आहे. त्यामुळे आता लोकांना ते कळायला लागले की हे फक्त फिकू आहेत, हे फक्त बोलू काका आहेत, करू काका नाहीत. आता कांदा तुम्ही उल्लेख केला, कांदा उत्पादक शेतकरी या परिसरामध्ये या पट्ट्यामध्ये जास्त आहेत. तर या भावाचा एकंदरीत केंद्र सरकार व शेतकऱ्यांची नाराजी दिसते, याचा फटका आढळवांना या निवडणुकीमध्ये बसेल असं तुम्हाला वाटतं? याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो ज्या ठिकाणी खरोखर कांदा उत्पादक लोकांना त्रास झाला त्याच्या बाबतीमध्ये. परंतु आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल तर वेगानं बदल झाला आहे. भोसरी असेल, तुमचा हडपसर असेल, हवेलीचा काही भाग असेल किंवा शिरूरचा काही भाग असेल, खेड तालुक्यातला काही भाग, याचं वेगानं शहरीकरण झालं आहे. आणि आज या मतदारसंघात शहरात राहणाऱ्यांची लोकसंख्या फार मोठी आहे.
एका बाजूला जर लोकांना आम्ही महाग कांदा खायला दिला असा तर त्यांची नाराजी असते, दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकऱ्यांना कमी भावात न घेतला म्हणून त्यांची नाराजी आहे. ही तर खरं तर केंद्र सरकारची किंवा कुठल्याही राज्यकर्त्याची तारेवरची कसरत आहे. आम्हाला ही गोष्ट मान्य आहे की ह्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, पण तो आजच बसला असं नाही. मग काँग्रेसचं सरकार असतं त्यावेळेला बसलेलं आहे, बीजेपीचं सरकार आहे त्याही वेळेला बसलेलं आहे. हा विषय मी नाकारत नाही, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी सुद्धा कांदा उत्पादक आहे. पण अमोल कोल्हेंची कांद्याची शेती कुठे येते त्यांनी सांगावं ना की इथं माझी कांद्याची शेती आहे, याच्यामध्ये मी गेलो 10 वेळा, असं काही नाही हो. आज केवळ काही मुद्दाच नाही, लोकांच्या समोर जायला कामच नाही, म्हणून आता मग कुठेतरी शेतकऱ्याचा कुठेतरी दूध पदार्थांचा सहारा घ्यायचा, याच्या पलीकडे दुसरा काही विषय नाही. आता लोकांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, लोक गंमत म्हणून मजा म्हणून ऐकतात, याच्या पलीकडे दुसरा काही विषय नाही. या पट्ट्यात आलं की अनेकदा नागरिक बोलतात की चाकणचा उड्डाणपूल कधी होणार आहे, निवडणूक होत चालल्या, प्रचार होत आहेत, पण चाकणच्या उड्डाणपुलाचं काय? भोसरी चाकण आणि चांडोलीपर्यंतचा हा जो रस्ता आहे याचा सगळ्यात मोठा कडीचा मुद्दा आहे ॲक्विजिशन. आता पूर्वी ज्या वेळेला रस्त्याचं रुंदीकरण झालं चौपदरी होता, आता रस्ता सहापदरी करायचा, सहापदरीनेसुद्धा बागत नाही म्हणून त्याचं आम्हाला ओव्हरब्रिज बांधायचं ठरलं. आता हे सगळ्या जरी गोष्टी करायच्या म्हटल्या तरी या रस्त्याच्या गळ्यातले अनेक लोक हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. ॲक्विजिशन हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. लोकांना रस्त्याच्या गळ्याचं बांधकाम म्हटलं की लोक विरोधामध्ये जातात, आणि सातत्यानं कुठली ना कुठली निवडणूक असते, लोकांचा रोष नको म्हणून काही भूमिका आम्ही घेत नाही. ज्यावेळी सरकार अशा प्रकारची भूमिका घेतली तर आम्हीच आडवे जातो की बाबा या लोकांचं हातावर पोट आहे, धंदे आहेत, येणं ऐकू नका. मग एका बाजूला जर तुम्हाला सुधारणा पाहिजे असेल तर दुसऱ्या बाजूला जागाही त्याला दिली पाहिजे, तरच त्याचं रुंदीकरण होणार आहे, तरच त्याला. आज जर आम्ही त्याची ओव्हरब्रिज बांधायला सुरुवात केली, उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली, तर त्याचं मटेरियल कुठे टाकणार, त्याचे बीम कॉलम कुठे घेणार, ते जर रस्त्यावरच घेणार, मुळात ह्या रस्ता आणखीन कमी होईल आणि लोकांना आणखीन अडचणीला सामोर जाईल. म्हणून पहिल्या रस्त्याचं रुंदीकरण करावं लागेल, रुंदी करता करता लोकांची जमीन घ्यावी लागेल, आणि ती जमीन घेताना प्रचंड मोठ्या अडचणी ह्या शासनाच्या समोर आहे. आणि आता कायदा असा आहे की तुमच्या रेडी रिकनरीच्या 64x त्याला पैसे द्यायचे आहेत, आणि त्याला तेवढे पैसे उपलब्ध करून देणं, त्याच्यामध्ये ॲक्विजिशन हे राज्य सरकारनं करायचं आणि रस्ता केंद्र सरकारनं करायचा. आणि मग राज्य सरकारकडं मागच्या करोनाच्या कालखंडामध्ये पैसे नव्हते, त्यामुळं ते ॲक्विजिशन करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर ह्या राजकीय जे बदल झाले त्याच्यामुळं सुद्धा ॲक्विजिशन रखडलेलं आहे. ॲक्विजिशनला पैसा उपलब्ध झाला, राज्य सरकारनं जमीन ताब्यात घेतली आणि ती केंद्र सरकारच्या ताब्यात दिली की काम कुठल्याही क्षणी सुरू होईल. राजकीय बदलाचा तुम्ही उल्लेख केला, राजकीय बदलावूनच प्रश्न आला. शेवटचे काही प्रश्न आहेत. शरद पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये मानणारा मोठा वर्ग, याचा फटका या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटलांना बसू शकतो का? यापूर्वी सुद्धा आढळराव पाटील शरद पवारांच्या विरोधामध्ये इथं निवडणूक लढलेले आहेत आणि ते 3 वेळा खासदार झालेले आहेत. मग पवार साहेबांच्या एवढा जर राजकीय इथं ताकद होती तर मग 3 वेळा खासदार कसे झाले? मग ते त्यांच्या स्वतःच्या एमतीवर झाले ना. आता त्यांची ती स्वतःची ताकद आणि आमची प्लस हा जर विचार केला तर त्यांनी निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, आम्ही नाकारत नाही, परंतु ते एवढेही नाहीत की ते आढळवायला पाडू शकतात. अमोल कोल्हे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी बोलतात की आम्ही साहेबांसोबत राहिलो, निष्ठावंत आहेत, आणि जे गेले ते गद्दार आहेत, असा ते उल्लेख सातत्यानं करत असतात. काय याबद्दल तुमचं मत आहे नेमकं? मुळामध्ये मला एवढंच सांगा, ज्यावेळेला या राज्यामध्ये वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला पवारसाहेबानं बंड केलं दादांच्या विरोधामध्ये आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्याला तुम्ही काय म्हणणार? त्यानंतर 99 साली सोनिया गांधीच्या नेतृत्व आक्षेप घेतला, परदेशीबाईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, त्याला तुम्ही काय म्हणणार? अमोल कोल्हे हे पहिले मनसेमध्ये काम करत होते, त्यांनी मनसे सोडली आणि ते शिवसेनेत आले, त्याला तुम्ही काय म्हणणार? शिवसेना आल्यानंतर त्यांना शिवसेनेनं उपनेते केलं, त्यांना सगळी सूत्रं दिली, पुढे जाताना शिवसेनेमधनंच त्यांच्या विरोधात मोठी लाट निर्माण झाली
आणि त्यांचं उपनेतेपद शिवसेनेनं काढून घेतलं. त्यांनी शिवसेनेला रामराम केला आणि ते राष्ट्रपती झाले. याला तुम्ही काय म्हणणार? मग नेमका गद्दार हा शब्द ते कोणाकरता वापरतात आणि त्यांनी ती किती वेळा केली ते तरी एकदा त्यांनी सांगावं आणि मग दुसऱ्याला गद्दार म्हणावं. असं आहे, लोकांचं ठेवाय आपलं ठेवायचं जागून लोकांचं बघायचं वाकून असा त्यांचा प्रकार आहे. त्यांनी स्वतःकडे दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे किती बोट आहे. आणि ज्या नेत्यांच्या बाबतीत ते बोलतात त्या नेत्यांनी च्या बाबतीमध्ये सुद्धा हा सगळा इतिहास घडलेला आहे ना. त्यामुळं त्यांनी दुसऱ्याला गद्दार म्हणताना 10 वेळा विचार करावा. आणि ज्या लोकांनी 15 दिवसामध्ये तुम्हाला खासदार केलं, ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्यांच्याबरोबर 5 वर्ष तुम्ही काय केलं, तुम्ही त्यांची विकासाची कामं केली नाही, त्यांच्या सुखदुःखात गेले नाही, त्यांना तुम्ही भेटलं नाही, मग तुम्ही लोकांशी काय केली? पहिली तुम्ही लोकांशी गद्दारी केली, ज्या आस्थेनं ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, लोकांच्या अपेक्षा होत्या, त्या सगळ्या अपेक्षांचा तुमच्यामुळे भंग झाला, तुम्ही लोकांचं एकही काम करू शकला नाही. आणि मग आपण ज्या वेळेला निवडणुकीला उभं राहतो, निवडून येतो आणि लोकांना आश्वासन देतो, ते आश्वासनं पाळली नाही, तुम्ही त्याला गद्दारी म्हणत नाहीत. त्यामुळं माझ्या अमोल कोल्हेंना विनंती राहणार आहे की आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो, 4 बोटं आपल्याकडे आहे, त्याची जाणीव आपण ठेवा आणि मग तो शब्दप्रयोग आमच्याकरता वापरा. तुम्ही 20 वर्ष आढळराव पाटलांसोबत राजकीय संघर्ष केला, आता वैर पण म्हणता येईल त्याला, मात्र आज तुम्ही एकत्र आलेले आहेत. आढळरावांमध्ये काय फरक जाणवतो, विरोधातले आढळराव आणि सोबतचे आढळराव? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आमचं त्यांच्या पक्षाचे तत्त्व वेगळी होती, आमच्या पक्षाचे तत्त्व वेगळी होती. आमचा वाद होतो तो पक्षीय वाद होता. आज ते आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळं आमची विचारसरणी, आमच्या पक्षाची विचारसरणी त्यांनी स्वीकारलेली आहे, त्यामुळे तो होता तो वाद आमचा संपलेला आहे. आता हे दोन्ही तुमचे उमेदवार सहकारी आहेत, काही जुने सहकारी आहे, काही नवीन सहकारी तुमचे तयार झालेत, दोघांना एक एक काय सल्ला द्याल? आढळरावांना पहिले. मुळामध्ये राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. आणि युद्धात आणि राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी माप असतात. काल असणारे मित्र आज आमच्या विरोधामध्ये, काल असणारे विरोधातले आज आमच्याबरोबर आहेत. पण माझी दोघांनाही एवढीच विनंती या निमित्तानं राहणार आहे की आपल्याला ज्यावेळी लोक निवडून देतात त्यावेळी लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता लोक निवडून येतात. लोकांच्या भावनाशी कुणीही खेळू नये, कारण लोक नेहमी आशेवर जगत असतात. चला हा नाही तो, तो नाही तो, हा तरी माझं काम करेल, तो तरी माझं काम करेल. स्वातंत्र्याला आज 75 वर्ष झाली. आजही जर लोकांचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे पाण्याचे प्रश्न असतील, तर ते सोडवण्याकरता आपण त्या प्रामाणिकपणाने प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केला तर यश हे 100% येतं. शेवटचा प्रश्न आहे, दिलीप मोहिते पाटील आढळरावांच्या विजयाची गॅरंटी घेणार का? 1001% आढळराव हे 100% खासदार होतील आणि होतीलच. मग कोणी किती जोर लावू द्या, कोणी किती भाषणं करू द्या, कोणी किती मीडियावर काय त्यांना चालवायचे चालवू द्या, लोकांच्या मनात जे काय आहे आणि आम्ही रोज लोकांच्याकरता जे करतो त्याच्यावर आमचा विश्वास आहे. निश्चित तुम्ही आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल धन्यवाद.